शुभ प्रभात विद्यार्थ्यांनो, बघा मागील ऑनलाईन तास गेला, आपण आपली साप्ताहिक चाचणी घेतली. साप्ताहिक चाचणी होती धडा क्रमांक 15 झाड आपला मित्र, धडा क्रमांक 16 चतुर कासव आणि धडा क्रमांक 17 पहापन. या तीन धड्यांवर आपण टेस्ट घेतली. आता 18, 19 आणि 20 या तीन धड्यांवर ही टेस्ट आपण पुढील ऑनलाईन तासिकेला घेणार आहोत. आजच्या ऑनलाईन तासिकेला आज आपण अभ्यास करणार आहोत 21 नंबरचा धडा आहे बस स्थानक. तर बस स्थानक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? वाहक, चालक, एसटी, खूप गर्दी, गोंगाट, ध्वनी निक्षेपक, चौकशी कक्ष, आरक्षण कक्ष, फळांचं दुकान, खेळण्यांचं दुकान, पुस्तकांचं दुकान, उपहारगृह इत्यादी अनेक गोष्टी आपल्या डोळ्यापुढे आपल्याला दिसतात. पण मग बघा, आता तुम्ही तुमच्या पालकांसमोर कुठेतरी गावाला जातात तेव्हा तुम्ही बस स्थानक बघतात. मग बस स्थानकात आता तुम्हाला या चित्रामध्ये जे जे दिलेलं आहे ते तुम्ही इतर बस स्थानकांवर बघितलं आहे का? मग बघितलं असेल तर काय काय दिसतं तुम्हाला? जे चित्रात आहे ते तिथं तुम्ही तुम्हाला दिसलंय का? किंवा तुम्हाला अजून वेगळं काय दिसतं? बघा आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बरं? चालक दिसतोय. चालक म्हणजे कोण? बस चालवणारा. आणि वाहक म्हणजे कोण? तिकीट फाडणारा, ज्याला आपण सोपा शब्दाने काय म्हणतो? कंडक्टर अंकल म्हणतात. म्हणतात की नाही? ते काय करतात तरी तुम्हाला तिकीट, तुम्ही त्यांना पैसे देतात आणि ते तिकीट फाडतात. चालक काय करतात? तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सुरक्षितपणे नेऊन पोहोचवतात. अजून कोण आहे तिथं? फेरीवाले दिसत आहेत. मग ते फेरीवाल्यांकडे काय असतात? काहीतरी बिस्किट्स असतात, चॉकलेट्स असतात, अशा अनेक गोष्टी की ज्याच्यामुळे काय होतं, त्यांचा व्यवसाय होतो आणि ते लहान मुलांना विकतात. मग अशा वेळेला अजून काय? आता बघा या बस स्थानकामध्ये किती बसेस उभ्या आहेत? 4 बसेस उभ्या आहेत. आणि 2 बसेस कुठे आहेत बघा बरं, दिसतंय का तुम्हाला? हो, त्याला काय म्हणतात? एसटी डेपो. म्हणजेच या बस निघाल्या की त्या बस काय होतील? त्या जागेवर लागतील. परंतु त्या बसेस काय असतात? वेगवेगळ्या ठिकाणावर जाणाऱ्या असतात किंवा येणाऱ्या असतात. अजून काय दिसतंय तुम्हाला? फळांचं दुकान असतं की नाही? पुस्तकांचं दुकान असतं, न्यूजपेपरचं दुकान असतं. न्यूजपेपर म्हणजे काय? वर्तमानपत्र किंवा पुस्तकं असतात लहान लहान मुलांची किंवा मोठ्या माणसांची. उपहारगृह म्हणजे काय? जर समजा एसटीला किंवा बसला वेळ असेल तर काहीतरी नाश्ता म्हणून तिथं काय केलेली? उपहारगृहाची सोय केलेली असते. मग उपहारगृहामध्ये तुम्हाला काहीतरी नाश्ता मिळतो, तो तुम्ही खाऊन काय करू शकतात रे? थोडा वेळ बसची वाट बघू शकतात. सूचना फलक असतो. सूचना फलक म्हणजे काय? की ही कोणती बस कोणत्या गावाला किती वाजता जाणार आहे किंवा कोणती बस कोणत्या गावाहून किती वाजता पोहोचणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा काय होईल रे? यायला आणि जायला सोपं होईल. ध्वनी निक्षेपक म्हणजे काय रे? ध्वनी निक्षेपक म्हणजे काय? की आता बस स्थानकामध्ये कोणती बस आलेली आहे किंवा बस स्थानकामधून कोणती बस आता काय होणार आहे तिच्या वेळेवर निघणार आहे. आरक्षण कक्षाला म्हणतात तिकीट फाडण्यासाठी. म्हणजे काय? तिकीट घ्यायचं की तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे, कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला आल्यावर तुम्हाला ती तिकीट तुम्हाला तुम्ही काय करतात मग ते तिकीट वाहकला वगैरे दाखवतात आणि त्या पद्धतीने काय केलं जातं रे? तुम्हाला जागा मिळाली जाते. म्हणजे या पद्धतीने काय करायचं रे? मग आता तुम्ही असं या बस स्थानकाचं चित्र घ्यायचं किंवा तुमच्या डोळ्यापुढे जे बस स्थानक तुम्ही ज्या बस स्थानकावर गेलेले असाल तिथं तुम्हाला या बस स्थानकाच्या चित्रापेक्षा वेगळं काय दिसलं किंवा वेगळं जे दिसलं असेल ते तुम्ही काय करायचंय? तुमच्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचाय. बघा अजून एक तिथे एक चित्र काय म्हटलेलं आहे? आपले शहर स्वच्छ ठेवा. बघा आपण स्वच्छ जसं असतो त्याच पद्धतीने जर आपण आपलं शहर स्वच्छ ठेवलं तर काय होईल रे? आपल्या शहराचं आपल्या गावाचं सगळीकडे नाव निघेल. आता शहर स्वच्छ ठेवलं म्हणजेच बस स्थानक सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे. बस स्थानकावर इकडे तिकडे कचरा टाकायला नाही पाहिजे. याच्यामुळे काय होतं रे? आपलंच नाव खराब होतं की नाही? मग बस स्थानकावर ठिकठिकाणी काय केलेले असतात रे? कचरा पेटे असतात, कचरा कुंडी असतात, त्या ठिकाणी काय करायचं रे? तुम्ही तो कचरा टाकायचा असतो. किंवा तुम्हाला जर कोणी तसं टाकताना दिसलं रस्त्यावर वगैरे तर तुम्ही त्यांना हटकायचं असतं. म्हणजे काय रे? याच्यामुळे तुम्ही किती सभ्य आहात, तुम्ही किती दक्ष आहात याची लोकांना प्रचिती येते. मग आता तुम्ही काय करायचं आहे या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय त्याचं काय करायचंय? थोडक्यात वर्णन करायचंय. आणि तुम्ही ज्या बस स्थानकावर गेले असाल जिथून तुम्हाला कुठेतरी जायचं असेल त्याही बस स्थानकाचं वर्णन तुमच्या शब्दामध्ये एकदम व्यवस्थित आणि शुद्ध पद्धतीने वर्णन करायचं आहे.